हाय फ्रेंड्स, मी दीपाली बांबल ओवी की रसोईमध्ये तुमचं खूप स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत इडलीची चटणी. तर इडलीची शेंगदाण्याची चटणी कशी करतात ते बघूयात. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मस्त असे भाजून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता मी साधारणतः एक वाटी घेतलेले आहे. तर आपण त्याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. आपल्याला शेंगदाणे कच्चे राहणार नाहीत, नाहीतर आपल्याला चव कचवट अशी लागते थोडी, त्यामुळे आपण व्यवस्थित भाजून घेऊया. तर आता आपले भाजून झालेले आहे शेंगदाणे. त्यानंतर आपण ज्या डाळ्या असतात त्या डाळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण आपण थोड्याशा हलक्याच्या अशा भाजून घेऊया. आपल्याला हलक्याच भाजून घ्यायच्या आहेत. आपल्याला अशा प्रकारे आपण ह्या मस्त अशा भाजून घेऊ. आता हे आपल्या भाजून झालेलं आहे, आपण हे शेंगदाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. कमी जास्त तिखट जर केलं तर चालेल, म्हणजे मिरच्या तुम्ही जर फिक्क खात असाल तर कमी टाकलं तरी चालेल, आणि जास्त जर तिखट चालत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आपल्याला हिरव्या मिरच्या पण मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत. तेल टाकून आपण या भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, लसूण लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक काढून घेऊया. आपल्याला मस्त मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आहे. मी थोडे शेंगदाणे बाजूला ठेवलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर आता आपण याला फोडणी देऊया. इथे मी जिरं घातलेलं आहे तेलामध्ये आणि मस्त जिरं असं लालसर असं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी कढीपत्ता आणि हळद टाकलेली आहे. आणि आता आपण हे जे मिक्सरमध्ये शेंगदाणे काढले आहेत ते आपण तेलामध्ये टाकून देऊया आणि आपलं थोडंसं मिक्स करून घेऊ. आपण जेव्हा याच्यामध्ये पाणी टाकू तेव्हा मस्त याला असा तरंग येईल. आणि चवीपुरतं मीठ टाकूया. आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि बघा अशा प्रकारे चटणी, मी थोडं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जशी पतली घट्ट जशी आवडेल तशी करू शकता. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर ही क्लिक करा. धन्यवाद.